नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लय महत्त्वाच्या नाजूक विषयाला तुम्हाला मी हात घालणार आहे आता आणि सांगणार आहे परिस्थिती काय. समाजामध्ये शहरी भागा आहे थोडा हुशार, पण ग्रामीण भागामध्ये अजूनही लोकांना तपासणं आहे की कशामुळं काय होतं आहे नेमकं. लोकं कशी जगत आहेत, ही जनावरं आहेत का माणसं आहेत, अशी परिस्थिती तयार झाली. तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यात पेपरची सकाळ पेपरला घटना आली एक की सहा सहा सात सात सारख्या मुली होत्यात म्हणून त्या विवाहितेची हत्या करण्यात आली. तिला मारून टाकण्यात आलं. कोणाकडून? नवरा आणि सासूकडून तिची हत्या केली. हा जो प्रकार भंडारा जिल्ह्यात घडलेला आहे, ह्या घटनेचा निषेध केला पाहिजे. आणि असंच तुम्हाला सांगतो, एखाद्या बाईला मुलीच होत्यात हे अजूनही आपल्या समाजात ह्याच्याबद्दल जबाबदार ती बाईला धरलं जातं. ती बाई तिला चांगली नाही, पोरला म्हणते दुसरं लग्न कर का, हिलासारख्या मुली होत्यात. हे अख्खं चुकीचं आहे. तुमचा माझ्या विश्वास नसेल ना, तुमच्या गावात तुम्ही जिथं जाता थंडी तापाला त्या डॉक्टरला जाऊन विचारा की ही शालर मामा म्हणते व ती बाई जबाबदार नाही, ह्या मुली होत्यात ना, ह्याला जबाबदार फक्त गडी, ते गड्या चुकी, त्याला शरम वाटली पाहिजे, त्याला लाज वाटली पाहिजे, त्यांनी काय उपचार केले पाहिजे, त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्या बाईची बिचारीची काय दोष नाही, पण ती आपलं भुई हा पाटल्यासारखं आईची ना बापाची त्या महिलेला बिचार तुम्ही त्रास देता, ही अख्खी चुकीची गोष्ट आहे. डॉक्टरला विचारा. ह्याचं एक साधं तुम्हाला सोपं करून सांगतो. आणि परत, एखाद्याला मुलीच होत्यात म्हणून बाईला स्त्रीला दोषी धरायचं नाही, तुम्हाला सांगतो. हां, सायन्स इतकं पुढे गेलं, लय आफाट पुढे गेले, सगळ्याचा शोध लागलेला आहे. आता आयुष्य कमी झालं आहे माणसाचं, प्रगती आफाट केली सायन्सनी. स्त्री आणि पुरुष ह्यांचं जेव्हा लग्न होतं आणि त्यानंतर त्यांना एखाद्या मुलाच्या अपेक्षा असते, बाबा मुलगा व्हा मुलगी व्हा. आता लोक बऱ्यापैकी हुशार झाल्यात, मुलगा किंवा मुलगी काही चालेल, पण ही नेमकी शारीरिक ही काय, ही प्रोसेस होती कशी, ही वैज्ञानिक प्रोसेस कशी, ह्याच्यामागं काय विज्ञान आहे, काय प्रोसेस आहे. जी गुणसूत्राच्या जोड्या असतात स्त्रीची मधल्या पुरुषामधल्या 46 बरं कधी असू द्या, मुली म्हणजे स्त्री जी असते एक्स 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 एक्स, तिच्याकडं जे गुणसूत्र असतं एक्स एक्स असतं, एक एक्स आणि दुसरं बी एक्सचे. पुरुषाकडं असतं एक्स पण असतं आणि वाय पण असतं. बघा आता पुरुष एक्स अधिक वायचं आहे आणि स्त्री फक्त एक्स एक्स आहे. स्त्रीचं गुणसूत्रच एक्स एक्स आहे आणि पुरुषाचं गुणसूत्र एक्स वाय. एवढंचपर्यंत कळलं. आता हे दोघं एकत्रित येतात, त्यांच्या शारीरिक संबंध तयार होतात. पुरुषाचं वीर्य स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत जातं. ते वीर्य जाते म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये जे शुक्राणू असतात त्या शुक्राणूमध्ये एक तर एक्स तरी जाणार नाही तर वाय तरी जाणार, लक्षात घ्या. दोन्हीपैकी एक जाणार, एक्स आणि वाय आहेत. आणि थर्ड जेंडर ते पैदा होतात ते वेगळा विषय आहे, तुम्हाला सांगतो ते वेगळ्या प्रकारचं सूत्र असतं. पण एक्स तरी जाणार नाही तर वाय तरी जाणार, याच्याकडून जातं वाय समजा, तिकडून दोन्ही एक्स एक्सच येणार आहे. वाय आणि एक्स एकत्र झाल्यावर काय झालं, एक्स वाय. त्या बाईला मुलगा होतो. सोपं गणित आहे. कोणामुळे होतो? नवऱ्यामुळे होतो, कारण त्याचा वाय गेला. ह्याच्याकडून जातं एक्स, ह्याच्याकडून परत संबंध केला जातो एक्स, तिकडून एक्सच येणार आहे. एक्स 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 कुणाचं गुणसूत्र आहे, मुलीचं, तिला झाली मुलगी. गुणसूत्र मुलाचं पाठवणे हे पुरुषाची जबाबदारी आहे, पुरुषाची शारीरिक क्रिया आहे. त्याच्यात दुषी स्त्री कशी, सोपं गणित आहे. तिला काम वाकरतो मी, सासूवास करणार, तिला उपाशी पाहणार, तिला ना आणि त्यांनी सुद्धा अजिबात सहन करायचं नाही. हा विषय पोलीस स्टेशन कंप्लीट करणार सासूविरुद्ध नवऱ्याविरुद्ध, की विज्ञान काय सांगतं आहे, स्त्री अजिबात जबाबदार नाही मुलगा होण्याला किंवा मुलगी होण्याला. काय असेल ते पुरुष जबाबदार आहे, तिचा नवरा जबाबदार आहे असं आहे. तरी अजूनही अशा हत्या करते 2024 उजाडलं महाराज, अजूनही समाजाला एक कळत नाही, इतकी अक्कल शून्य लोक आहे. बरीचशी अडाणी बिडाणी होती ठीक आहे, पण बरीच गेली ना, काही राहिलेली करोनात गेली, काय अजून आहेत. ही लई खुडली लोक त्या जुने डंगरे, तुम्हाला सांगतो. आणि डंगरे तर तुम्हाला सांगतो असल्या विचित्र झाल्यात. साठीनंतर बुद्धी पार त्यांची भ्रष्ट होती. आणि कर तिला सासूरवास, तुला सारखे पुरुष होत्यात, त्यांना त्या करणी कवटलाचा नाद, त्यांना त्या देवऋषांचा नाद, त्यांना नको त्या देवाचा नाद, गंड्याद्वाराचा नाद. ह्या डांगऱ्यापणा 2-3 वर्षात वर जायला पाहिजे सगळ्या, तुम्हाला सांगतो. त्या चांगले आहेत, सुशिक्षित आहेत, व्यवस्थित आहेत, त्यांना राहून द्या. पण या अंधश्रद्धा पाळणाऱ्या डांगऱ्यापणा उचलल्या पाहिजे पांडुरंगानी. ह्याच्यामुळं चांगल्या मुलींचा त्रास सासूरात होतोय, त्रास होतोय, मारहाण होती आणि त्यांची हत्यासुद्धा बऱ्याच वेळा केली जाते. सारख्या मुलं म्हणून मायाला पाठवून दुसरं लग्न केलं जातं. ही सर्रास ग्रामीण भागात चालले आहे. त्यामुळे माझ्या हात जोडून विनंती आहे की मुलगा होणे किंवा मुलगी होणे ह्याला फक्त नवरा जबाबदार आहे, स्त्री जबाबदार अजिबात नाही. त्याच्यामुळे तुम्ही
साप सोडून बुई उठू नका असा विषय येतो. अजिबात त्यात माझ्या नाही काय. आणि ह्याचं त्याच्या मागं शास्त्र आहे, याच्या मागं तुम्ही डॉक्टरला विचारू शकता, याच्या मागं एखाद्या वकिलाला विचारू शकता, सुशिक्षित माणसाला एखाद्या शिक्षकांना विचारू शकता, ते सांगतील. सी समाजातली चांगली माणसं, समाज घडवणारी माणसं आहेत शिक्षकांसारखी. शिक्षकांना तुम्ही सल्ला घेऊ शकतात, नॉलेजेबल माणसं राहतात ती. विचारा तुम्ही, तुम्ही अडाणीत मग काय तुमच्या पण पद्धतीने सगळं नाही होऊ शकत ना असा विषय. त्याच्यामुळं ह्या नवऱ्याने त्या बायकोला त्रास देण्यापूर्वी ह्या गोष्टीचा विचार करायचा. आईचं कमी ऐकायचं, देवदेव ऋषाचं कमी ऐकायचं, गंड दोर दुफार ह्याला तर काय कायदाचे तुम्हाला सांगतो, लयाच्या नादाला लागायचं नाही, आणि विज्ञानाची खासदार राहायची आणि पुढं चालायचं असं माझं म्हणणं आहे. आजचा बाग कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. हा फार ज्वलनशील मुद्दा आहे. जय महाराष्ट्र.